शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी नगरसेवक शैलेश मोरे व सामाजिक कार्यकर्त्या सौ कविता मोरे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. शैलेश मोरे आणि कविता मोरे यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचा सोहळा आपण पाहूयात. नमस्कार, मी विजया. आपण पाहत आहेत आपला आवाज. आपला आवाज मध्ये तुम्ही नेहमीच बातम्या ह्या टीव्हीवरती पाहतच असाल. मात्र भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा घटक आणि भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ दिले जातात. सर्व दुःख, हेवे दावे आणि सगळे रुसवे फुगवे विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन सर्वांमध्ये आनंद फिरवला जातो आणि आनंदात सर्वजण मिसळलेले असतात. मात्र त्या मकर संक्रांतीशी जोडला गेलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थातच हळदी कुंकू. सौभाग्यवती एकमेकींना भेटून हळदी कुंकू लावतात आणि आपले सुख दुःख एकमेकींना सांगत असतात. मात्र अनेकांना आपल्याला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये हळदी कुंकू जास्त प्रमाणात होत असेल. मात्र शहरातील ज्या महिला आहेत त्यांना हळदी कुंकूबद्दल माहिती आहे का, किंवा हळदी कुंकूचं नेमकं महत्त्व काय आहे, किंवा एक ग्रामीण भागातील लोकांची जशी अशी विचारधारणा असते की शहरी भागामध्ये अशाच पद्धतीचं हळदी कुंकू होत असेल का, तर नक्कीच होतं. आपण आज पिंपरी चिंचवडमध्ये आहे भाजपाचे नगरसेवक शैलेश मोरे आणि त्यांच्या पत्नी कविता मोरे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये आपण आहोत. गेल्या 10 वर्षांपासून ते हळदी कुंकू कार्यक्रम करत असतात आणि वर्षभर त्यांचे वेगवेगळे सामाजिक कामं देखील चालू असतात. राजकीय पटलांवरती पाहिलेले शैलेश मोरे आणि सामाजिक कामामध्ये पाहिलेले शैलेश मोरे सोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत असणाऱ्या कविता मोरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सोबतच या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांशी बातचीत करणार आहोत. आणि जसा की माझा प्रश्न होता की हळदी कुंकू आणि मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे, याच दिवशी गिफ्ट्स का दिले जातात आणि हळदी कुंकूच का लावलं जातं, या बाबतीत देखील आपण येथे आजी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मात्र सुरुवातीला या हळदी कुंकू कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या कविता मोरे यांच्याकडे जाऊयात. तर आपण कविता मोरे यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेली 10 वर्षांपासून तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत असतात, गिफ्ट वाटत असतात आणि सोबतच वर्षभर तुमचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालत असतात. तर पहिलीच गोष्ट की हळदी कुंकू आणि ह्या सर्व महिला आणि तुमचा देखील तितकंच मन लावून तुम्ही हे सगळं करत असतात, तर यामागं तुमच्या भावना कशा आहेत नेमकं? सर्वजण एकत्र येतात, महिलांमध्ये म्हणजे एकोपा वाढतो आणि कोणी कोणामध्ये काही भांडण वगैरे किंवा काही मिसअंडरस्टँडिंग झाले असतील ते सगळं विसरून आम्ही एकत्र येतो, हसतो खेळतो. म्हणजे नाही का, त्यानिमित्ताने एकत्र येणं होतं, फिरणं होतं, घराच्या बाहेर जाणं होतं, रोजच्या कामाच्या ह्याच्या व्यापातनं वगैरे, म्हणजे महिला त्यातनं बाहेर पडतात. आणि मकर संक्रांतीला आपण म्हणतोच ना, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तर हे करत असताना अर्थातच तुमचे पती हे एक राजकारणात आहेत, तर तुम्ही एक राजकीय पटलांवरती देखील त्यांच्या सोबत असताल आणि ते देखील सामाजिक कार्यात तुमच्या सोबत असतात, तर तुमच्या एकमेकांमध्ये नेमकं कशा पद्धतीने अंडरस्टँडिंग तुम्ही ठेवत असतात ज्यावेळेस एकत्र येतात? नाही, आम्ही तसं म्हणजे हे केलेलं आहे की त्यांच्या कामात माझा अर्थ आणि माझ्या म्हणजे एकमेकांशी आम्ही असतोच की कॉर्डिनेशन आमचं आहे प्रॉपर, असं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येत आम्हाला. अर्थातच म्हणूनच प्रश्नच त्यासाठी होता का. तुम्ही देखील आता नक्कीच सर्व महिला आहेत, हळदी कुंकू कार्यक्रम हा दरवर्षी जोरात होत असतो, तर तुमच्या काय भावना असतात? नाही, ॲक्च्युली आम्ही आज फर्स्ट टाइम करत नाही, कारण गेले 10 वर्ष आम्ही हा म्हणजे हळदी कुंकूच नाही, बाकी सगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्यामागं फक्त एकच कारण असं की आमची सोसायटीमध्ये सगळ्या बायका एकत्र होतात, एक घर वेगळंच निर्माण होतो वातावरण त्यासाठी. बाकी या मागं काय असं पॉलिटिक्समध्ये असल्यामुळं आम्ही काय करत नाही आहे असं पॉलिटिक्स मी आत्ता आलेलो आहे. नेहमीच आमचा कार्यक्रम हाच नाही, मी प्रत्येक इम्प्रेशन प्रत्येक सण किंवा काही असो आमचा पुढाकार असतो गणपती नवरात्रामध्ये. तर दरवर्षी गणपती असो, नवरात्र असो आणि म्हटलं जातं ना राजकारणापलीकडे असतं तर समाजकारण, आणि तेच शैलेश मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलेलं आहे. तर माझा तुमच्याकडे हाच प्रश्न आहे की दरवर्षी तुम्ही वेगवेगळे गिफ्ट्स देत असतात, तर आत्तापर्यंत तुम्ही कशा पद्धतीचे गिफ्ट दिलेत आणि कोणकोणते वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेतलेत? ॲक्च्युली आम्ही ना मागच्या वर्षी प्लास्टिक बंदी असल्यामुळे आम्ही कापडी बॅग दिल्या की ज्यांनी कचरा वाढणार नाही आणि ज्या गोष्टी उपयोगी येतील अशा गोष्टींचा आम्ही वाण देतो.
की ज्या वेस्ट नाही होणार अशा गोष्टींचं वाण. प्लॅस्टिक बंदी सर्वात महत्त्वाचा असा उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवता, नक्कीच त्यासाठी देखील शुभेच्छाच आहेत. तर तुमचा पुढेही असाच कार्यक्रम सुरू राहो. या आपण पाहिलं की जसं त्यांनी सांगितलं वान दिला जातो, तर या वानाचं महत्त्व काय असतं? खरं तर अशा इथे बसलेल्या अशा अनेक महिला असतील की त्यांना वान का दिला जातो हे माहिती नसेल, मात्र ते येतात. तर वानाचं महत्त्व काय नेमकं? सर्व मैत्रिणींना प्रथम रथसप्तमीच्या शुभेच्छा आणि मोरे कुटुंबाचं अभिनंदन, कारण मोरे कुटुंब जे आम्हाला गेले 10 वर्ष हळदी कुंकाला बोलवत आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं समाजसेवा, सगळ्या लेडीजला एकत्र आणणं आणि सगळ्यांना एकोप्याने एम्पायरमध्ये ठेवणं हीच त्यांची इच्छा आहे. त्यांचं स्वागत समारंभ इतका सुंदर असतो की आमच्या एम्पायरच्या सगळ्या महिला इथे येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, संक्रमण होतं, त्याच्यामध्ये अध्यात्म आणि सायन्स सगळंच आहे. अध्यात्म याच्यासाठी आहे की त्यानिमित्ताने सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना, आपण पूर्वी त्यांना हळदी कुंकू देताना देत होतो काचेच्या बांगड्या, काळे मणी मंगळसूत्र, की जे फक्त सौभाग्यासाठी असतं, पण आता ती संकल्पना बदललेली आहे. आता आपण संसारात वापरायच्या सर्व उत्तम वस्तू महिलांना देतो आणि मोरे कुटुंब त्याच पद्धतीने हळदी कुंकू करतं की ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये फक्त सुवासिनी असले पाहिजे असं नाही, हळदी कुंकू आपण प्रत्येक स्त्रीला दिलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीला तिळगुळ दिलं पाहिजे आणि तो प्रत्येक महिलेचा, पुरुषाचा, मुलांचा हक्क आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आपण सर्वांनी महिलांना, न त्या सुवासिनी असोत नसोत, कुमारिका असोत, त्यांना तिळगुळाला बोलवा, त्यांचा सन्मान करा. हळदी कुंकू हा स्त्री सन्मान आहे आणि तो झाला पाहिजे. हळद लावली की कपाळावरती आणि कुंकू लावलं की तुमच्या विचारधारा बदलतात, तुमचा सन्मान असतो तो स्वीकारा आणि हळदी कुंकू देऊन एकमेकांशी गोड बोला. मोरे कुटुंब आम्हाला सगळ्यांना या बाबतीत एकत्र आणतं, तर त्यांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन आणि मी आमच्या महिला वर्गातर्फे त्यांचे आभार मानते. इतकं सुंदर हळदी कुंकू ते करतात की सगळ्या एम्पायरच्या बायका आमच्या खुश होतात, त्यांना भेटायला येतात. आणि सगळंच राजकारण करतात असं नाही, त्यात त्यांचा समाजसेवेचा पण वाटा असतो. नक्कीच राजकारणही यशस्वी तोपर्यंत होत नाही जोपर्यंत समाजकारणाचा त्यामागे पाया नसतो. जसं की त्यांनी सांगितलं की फक्त सुवासिनींनाच हळदी कुंकू दिलं जात नाही, तर कुमारिका असतील त्यांना दिलं जातो. खूप सुंदर संकल्पना आहे. खरं तर हळदी कुंकूची संकल्पनाच यामुळे बदललेली दिसून येते. तुम्ही, तुमच्या दृष्टीने हळदी कुंकू कसं असावं? आता जसं काकूंनी सांगितलं तसंच असावं. कारण पहिलं कसं होतं की फक्त सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जात होतं, विधवा बायकांना तिथे दिलं जा बोलवलं जात नव्हतं. पण आता ती मोडीच काढली आहे संकल्पना आम्ही, की आम्ही सगळ्यांनाच इन्व्हाइट करतो, की त्यानिमित्ताने त्यांनी पण कुठेतरी ओपन झालं पाहिजे, समाजात त्यांना एक मानाचं स्थान मिळावं, त्यासाठी आम्ही करतो आहे की सगळ्यांनाच बोलवतो. नगरसेवक शैलेश मोरे व त्यांच्या पत्नी कविता मोरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी आपला आवाज आपली सखी या उपक्रमाबाबत आपली सखीच्या व्यवस्थापिका तृप्ती रमाणे यांनी माहिती दिली आहे, ऐकूयात. आपला आवाजतर्फे आपण आपली सखी हे व्यासपीठ आपण नवीन चालू केलेलं आहे, जे पिंपरी चिंचवड आपल्या महिलांसाठी आपण हे व्यासपीठ चालू केलं आहे. तुम्ही जर बघत असाल तर इथे आपण एक छोटासा त्याचा आपण आज प्रमो करतो आहे. तर आपण त्याच्यामध्ये एक 5,000 महिलांचा आपला समूह असणार आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपण बक्षिसं ठेवलीत, विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, मनोरंजन कार्यक्रम आहेत जे वार्षिक नेहमीप्रमाणे केले जातात. तुम्ही असे बरेचसे व्यासपीठ बघितले असतील, तर तसंच व्यासपीठ आपण एक घेऊन आलेलो आहे पिंपरी चिंचवडच्या महिलांसाठी. प्रेक्षक हो, हळदी कुंकू काय असतं, हळदी कुंकूचं महत्त्व काय असतं आणि विशेषतः फक्त सौभाग्यवती किंवा सुवासिनींनाच हळदी कुंकू दिलं जातं असं म्हण होती किंवा अशा प्रकारचे एक प्रथा प्रचलित आहे, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आणि विशेषतः शैलेश मोरे आणि कविता मोरे यांच्या संकल्पनेतील हळदी कुंकू काहीसं वेगळंच होतं हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालं आहे. या ठिकाणी अनेक वरिष्ठ आजीबाई आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि जसं माझा प्रश्न होता मकर संक्रांत हळदी कुंकू याविषयी, तर आपण जाणून घेतलं, मात्र या पलीकडे आणखी काय आहे याबाबतही जाणून घेऊयात. मोरे कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी मी तुमच्याकडेच येईल. हळदी कुंकूच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी महिला पूर्ण सजतात आणि पूर्ण ज्या भारतीय संस्कृतीचा आपला लुक आहे त्यामध्ये येत असतात. तर मकर संक्रांतीचं विशेष असं महत्त्व नेमकं काय आहे, ज्या दिवशी महिलांचं एक वेगळं चैतन्य आपल्याला दिसून येत असतं? नमस्कार, मी वंदना काळे. मला या दिवशी सांगायला आवडेल, पूर्वापार पेशवे कालीनपासून हा हळदी कुंकू समारंभ सुरू झालेला आहे. त्याची आई आधी असेल, शेतामध्ये नवनवीन धान्य यायला लागतात, ऊस, गहू, हरभरा
आणि अशा या गाजर अशा वेगवेगळ्याचं एकत्री करून एकमेकीला ओटी भरण्याचा जो रिवाज आहे तो पूर्वापार आहे. आपल्या शेतातलं धान्य प्रत्येकाच्या घरी जावं थोडं तरी काहीतरी. पूर्वी वानवळा हा प्रकार असायचा आणि त्या वानवळ्याच्या रूपाने आपल्या घरा शेतातलं पिकलेलं अन्न प्रत्येक सवाष्णीला जावं कारण सवाष्ण ही घरातली लक्ष्मी असते. परंतु मला आज खूप कौतुक वाटतं की हे मोरे कुटुंबियांनी इतकं सुंदर उपक्रम केला आहे. 4 वर्षापूर्वी माझ्या मिस्टर गेले परंतु त्यांनी मला मानाने आहे ते स्थान दिलेलं आहे. हळदी कुंकू देऊन माझा सन्मान होतो आहे आणि आम्ही सगळ्याजणी इतक्या आनंदाने ह्या ठिकाणी येतो आहे. खरोखर खूप छान वाटतं आहे आणि ह्या सवाष्णी सजून येतात आपल्या आहे ते सौंदर्य खुलून सवाष्णीचा बाण घेतात याला खूप धन्यता वाटते. आणि प्रत्येक स्त्री इतक्या आनंदाने इथून निघून जाते घरी तिच्या मनामधला जो आनंद तो देतो त्याचं पैशात मोल होत नाही. आणि हा आनंद आम्हाला ह्या मोरे कुटुंबियांना हळदी कुंकाच्या रूपाने मिळतो. धन्यवाद. मी काळे ह्या संबंध मोरे कुटुंबियांना शुभेच्छा देते आणि तुमच्या टीमचंही आभार. नमस्कार, मी सुलोचना माने. हळदी कुंका हा सौभाग्यवतीचा सन्मान पूर्वांपारच आहे परंतु मकर संक्रांत म्हणजे सर्व आपण पूर्वी खेडेगावात म्हणजे कसं आपल्या आपल्याच लोकांना बोलवत होतो परंतु आता इथं पिंपरी चिंचवडमध्ये खूप महाराष्ट्राच्या बाहेरचेसुद्धा लोक आलेले आहेत. आणि शैलेश मोरेंनी जे हळदी कुंकाचा हे सार्वजनिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे सर्वजण वेगवेगळ्या महाराष्ट्रातले बायका एकत्र येतात, एकमेकींच्या ओळखी होतात आणि समाज कार्याला म्हणजे दुसरं कार्य करायलासुद्धा उत्साह वाटतो. तर ज्यावेळी महिला एकत्र येतात आपलं सुखदुःख आपले हेवेदावे बाजूला ठेवून एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारत असतात आणि खऱ्या अर्थाने ही तर संकल्पना आहे. खरं तर प्रत्येक दिवस हा काहीतरी वेगळं घेऊन येत असतो, प्रत्येक वर्ष काहीतरी वेगळं घेऊन येत असतं आणि आज मोरे कुटुंबीय यांच्या हळदी कुंकवाला आल्यानंतर एक नवीन संकल्पना समोर आली की फक्त सुवासिनीच नव्हे तर प्रत्येक महिला या वाहनाची या हळदी कुंकवाची हकदार आहे. ही नवीन संकल्पना आपल्याला या मोरे कुटुंबियांच्या हळदी कुंकू समारंभामध्ये पाहावयास मिळाली. राजकारण आणि समाजकारण कसं करावं याचं उत्तम उदाहरण मोरे कुटुंबीय आहे. त्यांच्या हळदी कुंकू समारंभ असेच भविष्यातही चालू राहोत आणि त्यांच्या देखील समाज उपयोगी कार्यक्रम घडोत याच आपला आवाज टीव्ही न्यूज नेटवर्ककडून त्यांना शुभेच्छा आहे. आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हा तुमची साथ आमची. धन्यवाद. यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.